तुम्ही गुणगुणताय त्या गाण्यालाही एक इतिहास असतो. हिंदी चित्रपट सृष्टीत आपलं योगदान देणारे एकापेक्षा एक अनमोल रत्न, ज्यांनी या चित्रपट सृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. त्यांचं योगदान इतकं भरीव आहे की त्यांची तुलना इतर कोणाशीही करता येणे शक्यच नाही. लोकांना नेहमीच पडद्याच्या समोर चर्चेत असलेले किंवा नायक, नायिका, खलनायक यांची भूमिका साकारणारेच चेहरे ठाऊक असतात. पण या पडद्याच्या मागे काही माणसांचं योगदान इतकं मोठं असतं की त्याच्याशिवाय आपण एखाद्या चित्रपटाची, एखाद्या गाण्याची किंवा हिंदी चित्रपट सृष्टीचीच व्याख्या पूर्ण करू शकत नाही. आज आपण अशाच एका लिहिणाऱ्या माणसाविषयी बोलणार आहोत. नमस्कार, मी नेहा आणि तुम्ही पाहताय इन्फोबारी. हिंदी चित्रपट सृष्टीचा इतिहास आणि वर्तमान हा गाण्यांनी इतका सुंदर केलाय की जन्माला आलेलं बाळ आणि अंथरुणावर पडलेला म्हातारा सुद्धा ही गाणी गुणगुणत असतो, ऐकत असतो आणि कधी कधी थिरकतही असतो. माणसाच्या हव्या तशा मूडसाठी हवी तशी गाणी आहेत, अर्थपूर्ण आहेत, बोधपूर्ण आहेत, तुमच्या स्वभावाला साजेशी गाणी आहेत, तुमच्या रागाला शांत करणारी आहेत, तुमच्या दुःखाला अश्रूंची साथ देणारी सुद्धा गाणी आहेत. याच गाण्यांचा लिहिण्याचा आणि लिहिणाऱ्यांचा सुद्धा एक इतिहास आहे. लिहिण्यासाठी आणि लिहिणं जगापुढे सादर करण्यासाठी धडपडणाऱ्या अशाच एका संघर्षाला आज आपण जाणून घेतोय. मनोज शुक्ला म्हणजेच मनोज मुंताशीर यांना काही गाणी अशी लिहिली गेली आहेत की फार वर्ष लोटली तरी ती गाणी ओठांवरून जात नाहीत. ती लिहिणारी माणसं बाप होती. मग त्या सर्वांच्या रांगेत जाऊन बसणं आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपले पाय रोवणं, यासाठी सिनेनागरीतल्या अनेक दिग्गजांनी जो काही संघर्ष केला त्याच्या कहाण्या आजवर तुम्ही आम्ही ऐकल्या. मग तो अमिताभ बच्चन असू दे किंवा शाहरुख खान यांच्या मुंबईतल्या नशीब आजमावण्यासाठी येण्यापासून ते बिग बी आणि बादशाह होण्यापर्यंतचा संघर्ष आपल्या प्रत्येकालाच ज्ञात आहे. अशाच एका अवली या लिहिणाऱ्या माणसाला, वेगळं काहीतरी म्हणणाऱ्या माणसाला आणि उर्दू आणि हिंदीचा शब्द भांडार डोक्यात घेऊन 21व्या शतकातल्या अँड्रॉइड जगातल्या तरुणांना प्रेमात पाडणारा आणि प्रेमाची फिलिंग देणारा हा मनोज मुंताशीर. अशी काही लिहिणारी आणि बोलणारी माणसं इथे आहेत ज्यांनी फार पूर्वापार काळापासून राजांची मैफिल गाजवली, रंगवली, तर काहींनी आज तरुणाईंच्या ओठांवरती गाणी सजवली. कौन तुझे यू प्यार करेगा जैसे मैं करता हूँ, तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा, मैं फिर भी तुमको चाहूंगा, मेरे रश के कमर तेरी गलिया है तेरी गलिया. एकापेक्षा एक सरस अशी खूप सारी हिट गाणी मनोज मुंताशीर यांनी दिली. त्या माणसाला स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी मुंबईत धडपड करावी लागली. खरं तर त्याचं नाव मनोज शुक्ला, पण त्यांनी नंतर आपलं नाव बदलून घेतलं. त्यांना आता ओळखलं जातं मनोज मुंताशीर या नावाने. मुंताशीर या शब्दाचा अर्थ होतो उधळलेला किंवा विखुरलेला. स्वतःला उधळून घेता आलं पाहिजे किंवा विखरून घेता आलं पाहिजे असं मनोज यांचं म्हणणं आहे. सुरुवातीच्या काळात राहायची सोय नव्हती म्हणून भिकाऱ्यांसोबत झोपावं लागलं. अगदी हाताशी एक रुपया नसताना त्यांना खूप वेळा उपाशीपोटी सुद्धा झोपावं लागलं होतं. जेवणासाठी पैसे नसताना मित्राच्या घरी आपल्या पत्नीसह ते जेवणाची सोय होईल म्हणून गेले, तर त्यांचे मित्र आणि त्यांची पत्नी त्यांच्या समोर जेवायला बसले. पोटभर जेवण त्यांनी केलं, मात्र मुंताशीर आणि त्यांच्या पत्नीला मात्र जेवणासाठी साधं विचारलं देखील नाही. मुंताशीर आणि त्यांच्या पत्नी उपाशीच घरी परत आले. असे अपमानाचे घोट त्यांना काम मिळवताना, अनेकांचे उंबरठे झिजवताना देखील पचवावे लागले. कधी चहा पिऊन तर कधी वडापाव खाऊन त्यांनी दिवस काढले. पण असं सुरू असताना चहा पावडरच्या छोट्याशा पॅकमध्ये त्यांना सोन्याचा कॉईन सापडतो. अख्खी मुंबई जिंकल्याचा आनंद त्यांना झाला होता. सुरुवातीच्या काळात रस्त्याच्या कडेला एका बाकावर झोपलेलं असताना त्यांच्या तोंडावर काहीतरी पडतंय असा भास त्यांना झाला. मात्र अचानक डोळे उघडल्यावर त्यांना समजलं की कोणीतरी त्यांच्या तोंडावर लघवी करतंय. तो माणूस त्यांच्या तोंडावर लघवी करून गेला. याचं त्यांना वाईट वाटलं नाही, पण आपल्याला इतकं अपयश मिळतंय की आता आयुष्य आपल्या तोंडावर लघवी करून गेलंय असं त्यांना वाटलं. पण म्हणतात ना, भगवान के घर दे रे लेकिन अंधेर ने, या उक्तीप्रमाणे मनोज यांना लवकरच काम मिळालं.
आणि त्यांच्या उत्कृष्ट लिखाणामुळे खूप सारी कामं त्यांना मिळत गेली आणि यश देखील मिळत गेलं. त्यांनीही उत्कृष्ट लिहिलं म्हणून आज त्यांची गाणी सहज आपल्या ओठांवरती आहेत. पहिल्या चित्रपटात जेव्हा गाणी लिहिली त्यात गाणं चांगलं होतं, मात्र स्टोरीमुळे तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतका अपटला होता की त्याचे सगळे शो रद्द करण्यात आले. आपलं यश दाखवण्यासाठी बायकोसोबत तो चित्रपट बघण्यासाठी गेलेले मुंताशीर तिकीट काउंटरवर शो रद्द झाल्यामुळे निराश झाले होते. मात्र एक दिवस असा आला की त्याच चित्रपटगृहात त्यांनी डायलॉग लिहिलेल्या चित्रपटाचे तिकीट त्यांना 8 दिवस मिळत नव्हतं आणि तो चित्रपट होता बाहुबली. ते आपल्या मुलावर खूप प्रेम करतात. त्यांनी त्यांच्या मुलाला विचारलं, तुला आई जास्त आवडते की मी? त्यावर त्याने आई असं उत्तर दिलं. त्यावर मनोज यांनी उत्तर दिलं की कौन तुझे यू प्यार करेगा जैसे मैं करता हूं. हीच ओळ पुढे MS धोनी मध्ये गाण्याच्या रूपात दिसली. एकूणच पाहता मनोज यांचा संघर्ष खरंच फार वेगळा आहे. त्यांच्या प्रत्येक गाण्याला इन्फोवारीचा सलाम. अशाच काही नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.